एक लाख रुपए उतार ले। भाऊजी अहो एवढे पैसे कशासाठी घेतले होते तुम्ही? या म्हणजे घरात भी माहित नाही काय? भाऊजी तू भाऊजी सांगा की एवढे पैसे कशाला घेतलं होत? हो वहिनी, याच्या भावाला दुबईला जाताना 1 लाख रुपये पाहिजे होते। 15 दिवसात पैसे देतो म्हणले, अजून दिले नाहीत। भावाने पाठवलं नाहीत अजून। तुमच्या भावाने पैसे का पाठवलं नाहीत याच्याशी आमचा संबंध नाही। आम्हाला आमचे पैसे पाहिजेत। अहो दादा, अहो दादा ऐका की अहो खरंच तशीच काहीतरी अडचण झाली असेल, त्याशिवाय तू असं काय करणार नाहीत। कुणाला फसवणारा माणूस नाही हो। हे बघा दादा आम्हाला मान्य लय दिस झाले पण तुमची पाया पडते, जरा मुदत वाढवून द्या की। वहिनी आम्हाला काय हवस आहे का? आमची पण अडचण समजून घ्या ना जरा तुम्ही। एकदा दादा फक्त एकदा संधी द्या। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर। अगं शीतल बॅग एवढी मोठी आहे की सगळं सामान बसलं बघ्याल। पावसाचं चाललीस ना म्हणून 2 जोडी कपडे जरा जास्तीच टाकलेत आणि 1 साडी बी टाकली। अजून काय राहिलं? हा कानातलं बघ या बाजूला टाकलेत। जेडे अग कशाला, मी आवरलं असतं की। अग झालंय आता सगळंच, तसं काय राहिलं नाही आवरायचं। मी येते। तिला सॉरी म्हणा की आता एवढं सगळं झालं तरी भी ती पुढे होऊन सगळं करते। अहो तुमच्या बोलण्यानं दुखावली गेली ती, एकदा सॉरी म्हणा की तिला। जेडे जेडे काय राहिलं का? नाही काय राहिलं नाही, सॉरी। म्हणजे आता सॉरी म्हणून असं बोलेल काय माग नाही घेतात, पण काय माहिती त्या दिवशी काय झालेलं, डोकंच तयार नव्हतं। नुगच तुला काय काय बोलून मी जिंक्य माझं काय चुकलो होतो तुम्ही एवढं बोललात। लहानाच मोठं एकत्र झालो आपण, पण मला कधीच नाही आठवत तुम्ही मला काय चिडून बोललात का टाकून बोललात। बाकी एवढं सगळं झालं ते विसरीन दिली, पण तुमचा बोललेला एक शब्द माझ्या काळजाव घाव घालून गेला। तुमची तरी काय चुके म्हणा, अख्खं गाव आता येता जाता काय बी बोलतय मला, तुम्ही बी बोललात। आता जो तो आपलं नशीब घेऊन येतो त्याला कोणालाच काय करता येत नाही। आता माझ्या वाटेला आलेले भोग मलाच भोगायला लागणार। जेडे अग कशाला आता झालेला काढत बसतीस? बरं झालेलं राहील ग, पण आताच बघ की मिठी मारली तर एवढं अवघडले। तुमची बायको होण्याचं नशीब नाही मला मान्य, पण आपली इतक्या वर्षाची मैत्री बी विसरलात वय। आजा अरे आवरलं का नाही बघ, हिचा आवी पेट्रोल भरले गाडीत, हा सावकाश जावा, आणि इथली काय बी काळजी करायची नाही, आम्ही हा इथं सगळं सांभाळायला। हा या
हेलमेट अनुभय परत यायला इसरू नका नाहीतर तिकडे फिरायच्या नादात बोर्डर वर जायचं इसराल आजा अरे सामान सगळं घेतलं का वय तेवढी पस राहिली जाता जाता घरून घेणार आहे सांभाळून जा पोरानो हे काय आली सुमन हे गे काके काय झालं ग मला कुठं काय काय नाही नक्की ना होई ग आजा पावसा पाण्याचं लई येळ लावू नका हा सावकाश जाऊ शीतल काळजी घ्या मला फोन करा पोचल्यावर हा शीतले तुझ्या आयुष्यातलं गोड क्षण अनुभवायला चालले असतो हे माहेरचं वजन नको तुझ्या वाट्याला मिसेस फौजी इथून पुढचे दोन दिवस फक्त तुम्ही आणि मी वेलकम सर व्हाट कॅन आय हेल्प यू नमस्कार आम्हाला एक रूम पाहिजे होती कशी पाहिजे डिलक्स की साधी म्हणजे एसी हवी विदाउट एसी एसी अहो कशाला साधी चालेल की बर साधीच बघा चालेल सर इथं तुमचं नाव लिहा आणि तुमचा आयडी प्रूफ दाखवा सर या तुमच्या मिसेसच आहेत ना तुम्हाला काय वाटतं तसं नाही काही जण लग्न झालेलं नसतं सुद्धा येतात ना तसं आलो नाही करत आम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटतं माझी बायको नाही आहे नाही नाही तसं नाही मी फक्त सांगितलं तुम्हाला काय चाललंय तुमचं ते बघी जरा काय होतंय का आओ थांबा मी यांची बायकोच आहे थांबा ठीक आहे आय डी प्रूफ मॅडम यावरती तुमचं आडनाव वेगळं दिसत हसायला काय झालं लई मजा येते वाटत माझीच बायको हे बघ आम्ही दोन दिवसासाठी फिरायला आलो सॉरी मॅम फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात आम्हाला हा जेडे बोल की अगं जवळ ना शीतल पोचलात का ग तुम्ही होय अगं मग फोन नाही करायचा का मी तर तास झाला फोन हातात घेऊन बसले आत्ता येईल फोन नंतर येईल फोन म्हणून अग आताच पोचलोय हे काय बॅग बी उघडली नाही बघ अगं पण मला इथं धाकधूक लागून राहिलेली मी आपली काळजी करत बसले ना म्हणले तर गाडी घेऊन गेलं एवढं पावसाळ्याचं कुठं स्लिप झाली का काय झालं काहीच कळना पण आता जीव भांड्यात पडला बघ माझा अगं जेडे उगाच काळजी करतेस तू असं काय नाही एकदम व्यवस्थित पोचलो आम्ही पण काळजी घे बर का मला उगा कस तरी वाटतय म्हणून म्हणलं वेळ कुणावर सांगून येते वय काय म्हणत होती का जेडी काय नाही पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय